हिंगणघाट चिमूर बसमधील वाहकास प्रवाशाने मारहाण केल्याची घटना काल 15 मार्चला चिमुरात सायंकाळच्या दरम्यान घडली. हिंगणघाट वरून चिमूरला येणारी MH 20D 8070 क्रमांकाची बस ही हिंगणघाट डेपोची आहे. सदर बस ही प्रवाशी घेऊन चिमूरला येत असताना एका प्रवाशाने वाहकास मारहाण केली. त्यामुळे ही बस चालकाने सरळ चिमूर पोलीस ठाण्यात लावली. एका शासकीय कर्मचाऱ्याला प्रवाशाने मारहाण केल्यानंतरही पोलिसांनी मध्यस्थी करून गुन्हा नोंदवण्याऐवजी मारहाण करणाऱ्या प्रवाशाला सोडून दिले. त्यामुळे पोलिसावर नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे बस चालक व वाहकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्ञानेश्वर जुमनाके, जय विदर्भ न्यूज, चिमूर.